नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तब्बल 40 वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र दंगेकर यांचा दणदणीत विजय। तब्बल 11,000 मताधिक्याने रवींद्र दंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे, कारण गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी भाजपची एकहाती सत्ता होती। या ठिकाणी भाजपचे नेते आणि खासदार गिरीश बापट यांचं चांगलं राजकीय वर्चस्व आहे आणि त्यामुळेच पुण्यातील कसबापेठ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असं बोललं जात होतं। मात्र याच भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल 11,000 मताने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी विजय मिळवला आहे। खरंतर पुण्यात जेव्हा ही पोटनिवडणूक लागली तेव्हापासूनच या ठिकाणी भाजपच्या नेत्या मुक्ताताई टिळक यांच्याच परिवारातील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी भाजपच्या स्थानिक नेत्या आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली होती। परंतु पक्षानं टिळक कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी नाकारत हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती आणि तेव्हाच भाजपचा या ठिकाणी पराभव होणार असल्याचं बोललं जात होतं आणि अखेर आता या निवडणुकीचा निकाल हाती आले असून या ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे।